आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपरमार्केट राऊंडला आणि यासाठी आपल्याला निवडायचे आहेत तीन नवे स्पर्धक आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी ऋतुजा माझ्याबरोबर आहे. ऋतुजा, यातली मला तीन टोकन्स काढून दे, डोळे मीट आणि यातली तीन टोकन्स काढून दे. एक एक दे. एक, दोन आणि तीन. ऋतुजाने मला तीन टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत तीन नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71. अभिनंदन या. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 85. अभिनंदन या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91. आपल्या या तीन स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपण आपल्या तिन्ही स्पर्धकांना खरेदीची संधी देणार आहोत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शालर्वी शेख. शेख भाभी, तुम्ही काय करता? मी दवाखाने सर्व्हिस करते सर. सर्व्हिसला काय करता? आया म्हणून काम करते. आया म्हणून आहात. आणि घरी कोण कोण असतं? आता माझी मुली आणि नातवंड. नातवंड. बर, मग नातवंडा बरोबर आजी कुठे रमते जायला? मी गार्डन मध्ये जातो. गार्डन मध्ये जाता. मग सगळी सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर असते? माझ्यावरती आहे. बर, बघूयात आता खरेदी या राऊंड मध्ये तुम्ही कशी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अलका जाधव. बर, तुम्ही काय करता? आणि गृह काम करते. गृहिणी. गृहिणी. आणि घरी कोण कोण असतं? सुनबाई आणि मी आणि मुलगी सासरी गेलेली. मुलगी सासरी गेलेली आहे पण सुनबाई आहे तिकडे. बर, मग सुनबाईन बरोबर कसं काय चालतं? मस्त चालतं. मस्त चालतं. बर, किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे. एकच मुलगा आहे. बर, आणि मग कधी लग्न झालं त्याचं? दोन वर्ष झाले. दोन वर्ष झाली. मग आता सुनबाई नात आहे. मला नात आहे. बर, मग काय तुम्ही पण जाता गार्डन मध्ये यांच्यासारखं? हो. बर, कुठे कुठे ठिकाण? सिद्धार्थ गार्डन. बर, तुम्ही मूळच्या औरंगाबादच्या आहात? नाही, मूळ आमचं गाव पाले. पालच्या आहात. पण मग आता औरंगाबाद मध्ये येऊन किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली आहेत ना. बर, आता इथे खरेदीचा चांगलाच अंदाज बसला असेल. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कुमुदिनी घोंगडे. बर, तुम्ही काय करता? केणी हाऊस वाईफ. हाऊस वाईफ आहात. आणि घरी? घरी कोण कोण असतं? म्हणजे घरी माझे सासू सासरे, मी, माझे मिस्टर, माझे दोन मुलं. दोन मुलं. नंदेचा मुलगा. नंदेचा मुलगा. आणि हे सगळं कुटुंब एकत्र आहे? सगळं एकत्र. बर, या सगळ्या घरामध्ये सगळ्यांचा पसारा वेगवेगळा असेल, तो सगळा आवरताना स्वच्छता राखताना तुमचे काय नाकीनं होते? नाकीनं म्हणजे सगळे मिळून आवरतो. मग काय कुणाकडे कुठलं डिपार्टमेंट दिलेलं असतं? नाही, तसं काही नाही. बर, पण मग घराची स्वच्छता तर झालीच, पण कॉलनीच्या स्वच्छतेसाठी तुम्ही काय मदत करता? सध्या माझे दोन मुलं असल्यामुळे माझी मदत होऊ शकत नाही, कारण दोघं लहान आहेत. बर, म्हणजे पहिल्यांदा चेअरमन वगैरे त्यांना सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे तुम्ही. पण इकडे उपक्रम होतात असे काही? हा, होतात ना. काय असतो उपक्रम? आता ग्राम स्वच्छता अभियान आदर्श मित्र मंडळातर्फे करण्यात आलेला आहे. हा, आणि मग स्वच्छतेसाठी तुम्ही काय करता? आमचं घर दार सगळं स्वच्छ ठेवतो. सगळं स्वच्छ ठेवता? म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपला परिसर सुद्धा आपोआप स्वच्छ होईल. बघूयात मी स्वच्छतेविषयी का बोलतोय याच्यावर तुम्हाला सांगणार आहे का बोलतोय एवढं ते. पण त्यापूर्वी या राऊंड साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे आणि तीही एका मिनिटामध्ये. आणि तुम्हा तिघींना आज खरेदी करायची आहे ती 909 रुपयांची. आणि तुमच्या तिघींची वेळ चालू होती आता 3:30. करा लवकर सुरुवात. अरे हो हो हो, युद्ध चालू झालेलं आहे. लवकर लवकर, आरामात टाळ्या. 3:30. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे. घोंगडे वहिनींनी केलेली खरेदी आहे 562 रुपयांची. जाधव मावशींनी केलेली खरेदी आहे 652 रुपयांची. आणि शेख भाभींनी केलेली खरेदी आहे 739 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन.
अभिनंदन तुम्हारा मिलते ही संपूर्ण खरीदी काय खरीदी जिंकला तुम्ही आता याची वाटणी कशी करणार मुलींना दोन देणार मुलांना दोन दोन देणार नातोंडा दोन दोन देणार आणि माझी बहीण मागाय तिला पण दोन देणार माझ्यासाठी सुद्धा दोन ठेवणार सगळ्यांना वाटून टाकणार म्हणजे साहित्य बरं पण सगळं ओझं माझ्यावरती आहे ना सरी सगळ्यांचं ओझं तुमच्यावरती म्हणून ते ओझं कमी करणार बरं तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आपल्या अंदाजे कितीचे विजेते विजय दादा आणि सुपर मार्केट राऊंडच्या विजेत्या शेख भाभी दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड दावी निवडण्याची संधी हवी असेल तर एक मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघांचा आजचा एक मिनिटाचा गेम खूप सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या समोर जो कोरा कागद आहे त्यावर पेन्सिलनी वर्तुळ काढायचे पण एक अट आहे बरं का तुम्हाला हाताने पेन्सिल धरायची नाहीये तर ती पेन्सिल तोंडाने पकडायची जो सर्वाधिक वर्तुळ काढेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची समजलं ओके सगळेजण तयार सुरुवात करायची साडे माडे तीन करा सुरुवात लवकर साडे माडे तीन थांबा थांबा एक मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि आता निकाल बघूयात सगळ्यात पहिल्यांदा शेख भाभींनी एकही वर्तुळ काढलेलं नाहीये आणि आता विजय दादांनी पण वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केलाय पण त्यांनी अचूक म्हणाल तर फक्त दोनच वर्तुळ काढलेली आहेत त्यामुळे ते विजयी ठरलेत आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची अभिनंदन लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी विजय दादा विजय तर मिळवलेला आहातच पण आता कुठल्या रंगाची चावी निवडणार लाल रंगाची चावी नक्की आणि हिरव्या रंगाच्या चावीत असलं तर ते त्यांचं नशीब बर तुम्हाला काय वाटतं इकडे पाठीमागे लाल की हिरवा आणि हिरवा नाही का लाल लाल हिरवा लाल हिरवा असं म्हणतात तुम्हाला काय वाटतंय लाल नक्की निवडा मग विजय दादांनी निवडली आहे लाल रंगाची चावी त्यामुळे शेख भाभींना मिळते हिरव्या रंगाची चावी बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना चला आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत विजय दादा ज्यांना मिळालाय साबण अभिनंदन धन्यवाद सर काय नाव विजय असून सुद्धा विजय मिळवता आला नाही बॅड लक आपलं आता काय या साबणांना धुलाई करणार सगळ्यांची चालेल नक्कीच करेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेते ठरलेले आहेत शेख भाभी ज्यांना मिळालाय कलर टीव्ही अभिनंदन धन्यवाद सर हिरव्या रंगाची चावी त्यांनी तुम्हाला दिली हिरवा रंग लकी आहे बर मग आता याची वाटणी कशी करणार आता सगळ्यांना बसून बघायला लावणार आणि पहिला कार्यक्रम कुठला बघणार साडे माडे तीन नक्की सगळ्या आळीला दाखवायचा कार्यक्रम गल्लीतच ठेवून दाखवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे मी प्रश्न असा विचारला होता काळे हाड पांढरे मास न ओळखाल तर होईल सत्यानाश म्हणजे काय थांबा तुम्ही या एक मिनिट तुमचं नाव ज्योती गणेश जोशी आणि उत्तर सीताफळ अचूक उत्तर दिलंय तुम्हाला मिळते भेट वस्तू अभिनंदन तुम्हाला सुद्धा जर साडे माडे तीन मध्ये सहभागी व्हायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधावा लागेल संपर्कासाठी आमचा पत्ता लिहून घ्या साडे माडे तीन झी मराठी पोस्ट बॅग नंबर 1 अंधेरी पूर्व मुंबई 99 तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं तुम्हाला 57575 वर अशीच धमाल आपण रोज करत राहणार आहोत पण तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे